नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनेलला आपलं सहर्ष स्वागत आहे एक्झामला सात दिवस राहिलेत आणि बरेचसे मला कॉल्स येत आहेत सर खूप टेन्शन आलं आहे वाचलेलं लक्षात राहत नाही आहे किंवा रिव्हिजन केल्याशिवाय आठवणार नाही असं वाटत आहे आणि मग सारखं रिव्हिजन करायचं वाटतं आहे तर वेळ नाही आहे तर या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर या व्हिडिओचा मुख्य हेतू हा या पुढच्या सात दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये तुमची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे आणि ॲक्च्युली एक्झाममध्ये तुम्ही कशा पद्धतीने क्वेश्चन्स टॅकल केले पाहिजेत आता याच्यातला हा थर्ड पार्ट जो आहे हा थोडा लेंदी होणार आहे सो याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवतो आहे तर आता आपण दोन गोष्टीवरती चर्चा करणार आहोत पहिला आहे सात दिवसामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे किंवा सुरू ठेवायचा आहे आणि शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये काय गोष्टी करणं अपेक्षित आहे आपण सगळे मुद्दे चर्चा करण्या अगोदर एक अनाऊन्समेंट आहे आपली ॲग्री एम पी एस सीची नेक्स्ट बॅच आपण सहा मेला सुरुवात करतो आहे तर त्याची अनाऊन्समेंट त्याची लिंक जे आहे ते टेलिग्राम चॅनलला मी दिलेली आहे तुम्ही तिथून तु -तु चेकआउट करू शकता आत्तापर्यंत ॲडवर्टाईज आल्यापासून अठरा फेब्रुवारीपर्यंत पासून आत्तापर्यंत जर बघितलं तर तुम्ही खूप प्रचंड रिस्पॉन्स आपल्या चॅनेलला किंवा एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीला ॲडमिशनच्या रूपानं दिलेले आहेत जवळजवळ साडेचारशे ॲडमिशन्स जेवढे काय टोटल नंबर ऑफ कोर्सेस आहेत आपल्या ॲपवरती तर त्यावरती झालेले आहेत तर असाच रिस्पॉन्स ह्या नेक्स्ट बॅचलासुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे जसं प्रिलीमचे क्वालिटी कंटेंट आम्ही दिलेलो आहोत तर तशाच पद्धतीचं किंवा त्याहून जास्त मुख्य परीक्षेला तुम्हाला मिळेल याची मी खात्री देतो तुम्ही आता मागच्या अठरा फेब्रुवारीला ॲड आल्यानंतर जर यूट्यूब चॅनेल आपलं पाहिलं असेल तर सबस्क्रायबर बेस कमी असूनसुद्धा म्हणजे अठरा फेब्रुवारीचं सबस्क्रायबर बेस साधारण धरलं तर अडीच हजार सबस्क्रायबर होते तर अठरा फेब्रुवारीला जर आपण सबस्क्रायबर धरले तर साधारणपणे अडीच हजार सबस्क्रायबर होते ओके तर आज तुम्ही बघत असाल तर जवळजवळ नऊ हजारला सबस्क्रायबर टच होत आहेत सो ट्रिमंडस रिस्पॉन्स मिळालेला आहे मागच्या दोन महिन्यापासून आपलं जे चॅनेल आहे तर महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये व्ह्युअरशिपमध्ये फर्स्ट रँकला आहे तर याचा अर्थ असा की तुम्ही क्वालिटी कंटेंटला खूप चांगली दाद देताय आणि त्याच्याबद्दल मी ॲक्सलन्स टीमच्या वतीनं तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आपली नेक्स्ट बॅच जी आहे ती सहा मेला सुरू होते तर त्याच्याबद्दल डिटेल्ड व्हिडिओ जो आहे तो यथावकाश आपली प्रिलिम संपल्यानंतर येईल सध्या फक्त तुम्हाला माहितीसाठी म्हणून मी हे सांगतोय आता बरेचसे लास्ट इयर्सचे स्टुडंट आहेत त्यांची एक्झाम येत्या काही दिवसात संपेल तर त्यांना तुम्ही तुम्हाला जर आवडलं असेल एक्सलन्स अकॅडमीचं टीचिंग आणि क्वालिटी मटेरियल तर अवश्य रिकमेंड करा ओके आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया ओके तो फर्स्ट पार्ट बघा आपल्याला आता टोटल सात दिवस शिल्लक आहेत ओके okay, तर आत्तापर्यंत आपण खूप अभ्यास केला आहे काही लोक तीन महिन्यापासून करत असतील काही लोक सहा महिन्यापासून करत असतील तर आता ही स्टेज अशी आहे की तुम्ही कोणतंही नवीन मटेरियल किंवा कोणताही नवीन सब्जेक्ट नव्यानं वाचण्याची आवश्यकता नाही जर समजा तुमच्या अभ्यासामध्ये प्लॅनिंगमध्ये काही चुका राहिल्या असतील किंवा काही कारणांनी एखादा सर्टन टॉपिक फॉर एक्झाम्पल आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून घेऊ रिमोट सेन्सिंग हा टॉपिक वाचायचा राहिलेला आहे असं आपण कन्सिडर करू ओके okay. सर आता रिमोट सेन्सिंग तुम्ही पुन्हा जर नव्यानं वाचणार असाल अगोदर वाचलेलंच नसाल ओके okay. मी जस्ट एक्झाम्पल घेतो आहे रिमोट सेन्सिंगचं तर या एक्झाम्पलमध्ये बघा की ॲक्च्युली एक्झाममध्ये कितीला येणार आहे किती प्रश्न असतील याच्यामध्ये तर रिमोट सेन्सिंग right. so, जे आय एस जी पी एस आणि एरियल फोटोग्राफी आय सी टी हे सगळं मिळून मॅक्झिमम पाच क्वेश्चन्स असते राईट सो आता ऑलरेडी तुमचं पंच्याण्णव प्रश्न जे येणार आहे त्याच्यावरचं वाचून झालेलं आहे फक्त पाच प्रश्नाचं जो पोर्शन आहे तो राहिलेला आहे तर आता राहिलेल्या दिवसांमध्ये हे अपेक्षित आहे की तुम्ही या पंच्याण्णव टक्केवरती फोकस केलं पाहिजे जर तुम्ही आत्तापर्यंत जेवढं काय पाच सहा महिन्यामध्ये वाचलेलं आहे त्याचं जर रिव्हिजन नाही झाले तर तेवढ्या केलेल्या कष्टाचं इतकं आउटपुट मिळणार नाही आणि दादर त्यान फक्त मग पाच मार्कासाठी आता हे तुम्ही आता जे काय वाचन कराल तर हे पाच मार्क तुम्हाला सगळेच आता पडतील का तर त्याचीही गॅरंटी नाही आहे सो बेटर टू फोकस ऑन जो काय तुम्ही आत्तापर्यंत वाचलेला आहे त्या पोर्शनला फोकस करा हे एक लक्षात घ्या की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स मोस्टली बिगिनर स्टुडंट जे असतात पहिल्यांदाच अटेम्प्ट येतात तर या चुका खूप जास्त प्रमाणात होतात प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की अरे माझं हे वाचायचं राहिले ते वाचायचं राहिलं अरे टेलिग्राम चॅनेलला हे कुठलं तरी नवीन मटेरियल पडलं आणि मग ते आपण वाचलेलंच नाही आहे तर आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास केला आहे तर त्याच्यावरती फुल प्रूफ विश्वास ठेवा ओके आत्तापर्यंत तुम्ही जे काय वाचलं असेल ते ब्लाइंडली काही केलं आहे का कुणाला तरी फॉलो केला असेल व्यवस्थित स्ट्रॅटेजीनं अभ्यास केला असेल मग एखादं नवीन नोट्स आज आलं तर परत तिकडं तुम्ही डायव्हर्ट व्हायची गरज नाही सो स्ट्रिक्टली म्हणजे मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आहे की हे दिवस जे राहिले ते फक्त रिव्हिजनला घालवायचे आहेत ओके तर कोणतंही न्यू मटेरियल तुम्ही या दिवसामध्ये वाचणं अपेक्षित नाही येतं लक्षात हे कटाक्षानं बाळा त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की टेस्ट सिरीज मी सोडवू काय नको ओके आत्तापर्यंत समजा टेस्ट सिरीज तुम्ही सोडवला असाल तर टेस्ट सिरीजचा मुख्य हेतू काय आहे तर तुमचं टाईम मॅनेजमेंट काय आहे हे आपण टेस्ट सिरीजमध्ये बघतो बरोबर आता तुम्ही जर समजा एक्सलन्स अकॅडमीच्या टेस्ट सिरीज लावला असाल जस्ट फॉर एक्झाम्पल तर पाच टेस्ट सिरीज आपल्या झालेल्या आहेत आणि पाच टेस्ट सिरीज जर तुम्ही दिला असाल ओके तर या पाच टेस्टमध्ये तुम्हाला तुमची जे टाइम मॅनेजमेंट फॅक्टर जो आहे तो तुम्हाला अंदाज आला असेल की मला किती वेळ शिल्लक राहतो किती वेळ कमी पडतो कुठला पोर्शन मला फोकस केला पाहिजे कुठला मी नंतर ठेवला पाहिजे ओके कशा पद्धतीनं माझं मार्क्स वाढतील तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता था। लक्षात आलेल्या आहेत तर ऑलरेडी तुम्ही जर अशा टेस्ट सिरीजचा सराव केला असेल तर आता पुन्हा नव्याने टेस्ट सिरीज सोडवण्याच्या भानगडीत पडू नका समजा तुम्ही याच्या अगोदर टेस्टचा सराव केलेला नाही आहे तर मात्र ह्या सात दिवसात स ह्या सात दिवसातसुद्धा तुम्हाला ॲटलीस्ट एक, एक ते दोन टेस्ट सिरीज किंवा टेस्ट सोडवले पाहिजेत ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला टाईम पुरतो का किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला पेपर सोडवला पाहिजे नाहीतर काय होईल की तुम्ही फक्त पेपर अभ्यास करत राहणार तुमचा अभ्यास पण खूप चांगला असेल पण ते ओ एम आर शीटमध्ये आणि अल्टिमेटली मार्क्समध्ये कन्वर्ट नाही होणार ओके सो सेकंड क्वेश्चन होता टेस्ट सोडवला पाहिजे का तर त्याचा आन्सर आहे तुम्ही जर ऑलरेडी सोडवला असाल बऱ्यापैकी तर सोडवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही एकही एक टेस्ट अजून सोडवली नसेल तर टेस्ट सिरीज अवश्य सोडवा त्याचा फायदा होईल नॉट नेसेसरी की एक्सलन्स अग्रिकल्चर अकॅडमीची सोडवली पाहिजे तुम्ही कोणतीही टेस्ट सिरीज जे तुम्हाला योग्य वाटते ते सोडवा आपला प्राईम मोटिव काय आहे याच्यामध्ये की टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीनं होतं येतं लक्षात सो दुसरी गोष्ट ही टेस्ट सिरीजच्याबद्दल आपण बघितली त्यानंतर नवीन कोणत्याही प्रकारचा तुम्ही मटेरियल वापरणार नाही आहेत ओके या सात दिवसातला थर्ड आस्पेक्ट मी सांगतो आहे म्हणजे निगेटिव्हिटी म्हणजे बरेच लोक आता खूप निगेटिव मानसिकतेमध्ये आहेत की माझा अभ्यासच झालेला नाही आहे सर मी क्वालिफाय होऊ का किंवा मग कसं होईल मग कट ऑफ किती लागेल हे आत्ता चर्चा चालू आहेत ओके तर लक्षात ठेवा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर स्वतःच्या प्रिपरेशनवरती विश्वास ठेवा ओके जस्ट दोन दिवसापूर्वी मी एट्टी थ्री नावाची मूवी बघत होतो जस्ट एक दोन महिन्यापूर्वी बॉलिवूडची मूवी आलेली आहे तुम्हाला माहीत असेल की इंडियाने जी नाईन्टीन एट्टी थ्रीमध्ये वर्ल्ड कप जिंकला तर वरती ही स्टोरी बेस्ड आहे तर त्यामध्ये तुम्ही ट्रेलरसुद्धा बघितला असाल बघा देवच्या ज्या कॉन्फरन्समध्ये असतो प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यावेळी त्याला विचारलं जातं की काय शक्यता आहे तर तो काय म्हणतो की वी आर हिअर फॉर विन ओके जर त्या पिक्चरची स्टोरी वगैरे माहीत असेल तर तुम्हाला अंदाज असेल की त्याच्या आधी दोन वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकलेला असतो आणि थर्डलासुद्धा ते प्रबळ दावेदार असतात तरी इंडियाच्या खात्यात काही तसं खूप सबळ हिस्टॉरिकल अचीवमेंट्स नसतानासुद्धा देवला इतका कॉन्फिडन्स असतो तर ही जी सिच्युएशन आहे ती लाईफमध्ये सगळीकडे लागू होते ओके तुम्ही खूप चांगलं प्रिपरेशन असूनसुद्धा जर असा विचार करत असाल की अरे मला अभ्यास होणार नाही किंवा मग त्याचा अभ्यास एवढाचा आहे मला स्कोरच कमी येत आहेत वगैरे अशा टाईपचे निगेटिव्ह विचार येत असतील तर मे बी असं होऊ शकतं की खूप चांगला अभ्यास असूनसुद्धा तुमची निवड नाही होणार किंवा तुम्ही मेन्सला क्वालिफाय नाही होणार म्हणजे माझ्या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवामध्ये हो मी हे खूप जवळून बघितलेलं आहे की काही विद्यार्थी पहिल्यापासून खूप पॉझिटिव्ह असतात म्हणजे नाही रे होईल रे आपण करू रे अभ्यास आणि त्याप्रमाणे अभ्यास पण करत असतात तरी कुठंतरी पॉझिटिव्हिटी तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये फायदेशीर ठरते ओके त्यामुळं आधी स्वतःवरती विश्वास ठेवा जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहात तो तुम्हाला मेन्समध्ये नेण्यापुरतं सफिशियंट आहे आता गरजेचं आहे की हे सात दिवस आणि ॲक्च्युली एक्झाम ज्यावेळी आपण देणार आहोत तर त्यावेळेचे एक तास हे तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करता ओके okay, तर सात दिवसाबद्दल आत्ता आपण बोलतोय एक्झामबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सो so, सात दिवसाचं अशा पद्धतीनं नियोजन करा कुठलंही नवीन सिलेबस नका वाचू आहे ते फक्त रिवाईज करा आता जर तुम्ही टेस्ट सिरीज दिला असाल ओके okay, तर टेस्ट सिरीजमध्ये ज्या पोर्शनमध्ये तुमच्या मॅक्झिमम चुका झालेल्या आहेत समजा पॉलिटीचा एखादा पोर्शन घेतला फॉर एक्झाम्पल या घटनादुरुस्तीवरती तुम्हाला क्वेश्चनच आले नाहीत किंवा राष्ट्रपती निवडणुकीचा जो फॉर्म्युला आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन नाही आले ओके तर आता याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की हा पोर्शन तुमचा कच्चा आहे तर तेवढंच रिवाईज करा ओके याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगायचं आहे की आता खूप जोर येतो आपल्याला मग बरेचसे कार्यकर्ते रात्र दिवस जागून चोवीस चोवीस तास अभ्यास करतात तर ही अजिबात बरोबर स्ट्रॅटजी नाही आहे ओके जर तुम्ही स्वतःचं हेल्थ आणि अशा पद्धतीने स्ट्रेचआउट या टायमिंगला करत असाल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट एक्झामला पडतो याच्या अगोदर महिना दोन महिने तुम्हाला जेवढं स्वतःला ताणायचं होतं तेवढं तुम्ही ताणलेला आहात अभ्यास केलेला आहात इट्स टाईम नाऊ टू रिलॅक्स म्हणजे मी थोडं उलटं बोलतो आहे म्हणजे क बरेचसे लोकांना चॅलेंज करतील सर असं कसं म्हणताय की रिलॅक्स राहा वगैरे तर तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे आपल्याला नवीन काही तयार करायचं नाही आहे येतं लक्षात आपल्याला भाषणामध्ये जाऊन असं समोर जाऊन भाषण नाही करायचं ओके तुमच्यासमोर चार पर्याय आहेत आणि तुम्ही जर वाचला असाल तुमचं जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आता मी डायरेक्ट तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्याचा आन्सर देताना येणार पण तुमच्यासमोर मी चार पर्याय ठेवले तर एवढं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड वर्क करतं जे तुम्हाला सांगतं की अरे हा पर्याय बरोबर आहे येतं लक्षात तर त्यामुळं जसं आपण डिग्रीला करत होतो सेमिस्टर एंड एक्झामला अक्षरशः हॉलमध्ये जाऊपर्यंत आपण वाचतच असायचो जोपर्यंत मागचा कोणी ढकलून आत सोडत नाही तोपर्यंत आपण नोट्स घेऊन असं असं करत राहायचं तर डिग्रीमध्ये ते वर्क होतं त्याला बरेचसे रिझन्स आहेत कारण तुम्ही क्वेश्चन्स प्रिडिक्ट करू शकता डिग्रीचा हो तेच ते रिपीट होतात ऑब्जेक्टिव्ह वगैरे पण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे ओके सो इथं अशा पद्धतीनं ह्या स्ट्रॅटजीनं तुम्ही अभ्यास करणं चुकीचं आहे ओके सो हा टाईम सात दिवसाचा जो आहे इतर एक वेळ तुमचा अभ्यास कमी झाला तरी चालेल एखाद्या पोर्शनचा रिव्हिजन नाही झालं तरी चालेल मी खूप बोल्ड स्टेटमेंट करतो आहे पण याचा तुम्हाला फायदा होईल मी पर्सनली हे अनुभवलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला कितीही म्हटलं की टेन्शन नका घेऊ अरे काय नाही नॉर्मल एक्झाम आहे वगैरे वगैरे तर मी त्या फेजमध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीनं टेन्शन येत होतं ह्युमन आहोत आपण वी आर नॉट मशीन्स ओके सो आपण त्या टेन्शनला मॅनेज करायला शिकलं पाहिजे तर इथं एक ही एक पद्धती आहे की ज्यावेळी झोप येत असेल त्यावेळी बिंदास झोपा रात्रीची झोप घ्या दुपारी अगदी तीन ते पाच झोपलं तरी चालेल तीन ते पाचके आपल्या एक्झामचं टायमिंग नाही आहे ओके okay. त्यामुळे बिनधास झोपा जेवढी चांगली झोप होईल तेवढी तुम्हाला तुमचं मन शांत होईल अगदी मी याच्या पुढं जाऊनही सांगतो जस्ट काही वेळापूर्वी एका स्टुडंटशी डिस्कस करत होतो तर सेम इश्यू की सर खूपच टेन्शन आलं आहे वाचलेलं पण समजत नाही वगैरे वगैरे तर बिनधास तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी मूवी बघायची असेल तर ती पण बघा तुमची एखादी पर्सनल फेवरेट मूव्ही असेल मग ती रोमॅन्टिक असेल किंवा मोटिवेशनल असेल तर बिंदास बघा त्या दोन तासापुरती तरी याच्यातून बाहेर पडा खूप काही फरक पडत नाही लक्षात घ्या असं जर एक एक दोन दिवसाच्या अभ्यासाने फरक पडत असता तर आपल्याला सहा महिने आप अभ्यास करायची गरज राहिली असते का सो तुमचा अभ्यास झालेला आहे गरज आहे की आता तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहणं ओके आपल्या आप हातात काय आहे की व्यवस्थित अभ्यास करणं जो तुम्ही केलेला आहे रिव्हिजन करणं जर तुम्ही करत आहात आणि ॲक्च्युअल एक्झाममध्ये शांतपणे पेपर सोडवणं ओके तर या सगळ्या गोष्टींसाठी आता काय आवश्यक आहे तुम्ही स्ट्रेसमध्ये नसलं पाहिजे ओके सो कटाक्षानं ह्या पिरियडमध्ये उगीच जागरण करून अभ्यास करणं वगैरे शोबाजी करू नका ते तुमच्या तोट्यात जाईल ओके तुम्हाला त्याचा तोटा होईल त्यानंतर जेवढं शांत राहता येईल तुम्हाला एक वेळ समजा तुमचा ॲव्हरेज दहा बारा तासाचं होतं इतकं एक मागच्या एक, एक, एक दोन महिन्यामध्ये तर आता तुम्हाला हार्डली पाच सात तास अभ्यास झाला तरी सफिशियंट आहे मी हे पर्सनली अनुभवलेलं आहे तर काही फरक पडत नाही आपल्या समोर ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला आठवणार म्हणजे आठवणारच तुमचा अभ्यास आधी जर झाला असेल तर ओके सो so, या दृष्टीनं तुम्ही अभ्यास करू शकता पुढचा आपला पार्ट होता सेकंड पार्ट तो म्हणजे शेवटच्या दोन आणि तीन दिवसामध्ये किंवा दोन तीन दिवस अगोदर जे आपली एक्झाम रविवारी आहे तर साधारणपणे शुक्रवारपासून तुमचं टाईमटेबल टेबल कसं पाहिजे पहिली गोष्ट लक्षात घ्या पुणे सेंटर आणि औरंगाबाद सेंटर यांना त्यांच्या चॉईसचं सेंटर मिळायची शक्यता कमी आहे डिपेंड्स की तुम्ही कधी फॉर्म भरला आहे आणि तुमचं होम डिस्ट्रिक्ट पुणे आणि औरंगाबाद आहे की नाही ओके सो तुम्हाला दुसऱ्या सेंटरला तुम्हाला एक्झाम द्यायला लागू शकतं हे आता रिसेंट झालेले बदल आहेत किंवा तुम्ही हॉल मध्ये आता तुमचं सेंटर पण माहीत असेल तर ॲटलिस्ट आपली रविवारी एक्झाम आहे तर तुम्ही शनिवारी सकाळी ओके शनिवारी सकाळी तरी तुम्ही तुमच्या जी कुठं केंद्र असेल तिथं तुमची जी काय राहायची व्यवस्था असेल तिथं सकाळी ॲटमोस्ट दुपारपर्यंत तरी तुम्ही पोचलं पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी शनिवारी रात्री ट्रॅव्हल करून रात्रभर ट्रॅव्हल करून सकाळी फ्रेश होऊन एक्झामला देणं वगैरे असल्या भानगडीत पडू नका तुम्ही जो वेळ स्पेंड केलेला आहात ह्या एक्झामसाठी ह्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी त्याची एवढी चीप व्हॅल्यू करू नका एक दिवस अगोदर राहायला गेल्यामुळं खूप जास्त खर्च येत नाही ओके सो so, किमान एकोणतीस तारखेला सकाळी किंवा दुपारपर्यंत तरी पोचा विश्रांती घ्या आदल्या दिवशीसुद्धा काही वाचायच्या भानगडीत पडू नका हे सगळ्यात प्राईम मोस्ट गोष्ट आहे दुसरं तुम्ही त्याच सिटीमध्ये राहत असाल जिथं तुमचं केंद्र आहे तर तुमचं डिस्टन्स किती आहे बघा काही ठिकाणी आता पुण्यासारख्या ठिकाणी लोकांना अगदी थर्टी फोर्टी किलोमीटर्स ट्रॅव्हल करून जावं लागणार आहे त्यांच्या राहत्या लोकेशनपासून तर त्याचा एक रफली अंदाज घ्या ओके की किती आपल्याला वेळ लागू शकतो मग तुमच्याबरोबर कोण मित्र वगैरे असतील तर शेअरिंगमध्ये रिक्षा कॅब वगैरे करून जा येताना तुम्ही चालत आला तरी तीस किलोमीटर काही म्हणणं नाही ओके उन्हातून पण जाताना एकदम निवांत जा गरजेचं आहे की तुम्ही एक्झामच्या वेळी शांत असलं पाहिजे निवांत असलं पाहिजे स्ट्रेस लेस असलं पाहिजे ओके सो so, या दोन गोष्टी बाळा अगेन ह्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा तुमच्याकडून एक शब्द जरी वाचून नाही झालं तरी एक्झामच्या रिझल्टच्या दृष्टीनं काही फरक पडत नाही तुम्ही म्हणाल की सर असं कसं वगैरे तुम्ही काही सांगताय तर मी पर्सनली शेवटच्या एक दोन दिवसामध्ये खूप कमी वाचन करायचो आणि दुसऱ्या सेंटरमध्ये आपण म्हणजे मी आता कोल्हापूरहून समजा पुणे सेंटरला येत असेल तर पुण्यात मग राहायची व्यवस्था वगैरे ह्या गोष्टी त्यात सुरुवातीचे एक दोन दिवस जायचे ओके मग पुन्हा त्या नवीन लोकेशनमध्ये क संध्याकाळचं जेवण वगैरे असे बरेचसं वेळ जातो मित्र येतात बरेचसे खूप दिवसांनी भेटलेले तुमचे जीवलग मित्र याच्यात वेळ जातो त्यामुळे या एक दोन दिवसामध्ये थोडं कमी वाचन झालं तरी टेन्शन घेऊ नका ओके आगेन एम रिपीटिंग सारखं सारखं मी तेच रिपीट करतो आहे आपल्यासमोर चार ऑप्शन्स आहेत तुम्ही जर अभ्यास चांगला केला असेल तर तुम्हाला व्यवस्थित क्लिक करता येईल ओके दुसरं जसं मी सांगितलं की या सात दिवसामध्ये खूप जागरण करू नका तशाच पद्धतीनं आणखीन एक गोष्ट आहे की आदल्या दिवशी तर अजिबात जागरण करू नका पण असं होऊ शकतं की आपण दुसऱ्या ठिकाणी समजा तुम्ही लॉजवर हॉटेलवर राहायला आहात किंवा कॉलेजच्या हॉस्टेलला राहायला गेलेला आहे आणि नवीन जागेमुळे नाही झाली किंवा सॉर्ट ऑफ दंगा वगैरे असेल तर झोप नाही झाली तर या केसमध्ये बऱ्याच लोकांना पित्ताचा त्रास होतो दुसऱ्या दिवशी डोकं दुखायला लागतं तर तुमच्या डॉक्टरांच्या कन्सल्टेशनने जे काय तुम्हाला डोकेदुखीवरची किंवा पित्ताची गोळी घ्यायची असेल तर ती तुमच्याजवळ असू द्या तुम्हाला जर वाटलं आदल्या दिवशी की माझी आज रात्री झोप नाही झाली तर एक्झामच्या सक दिवशी सकाळी तुम्ही ती गोळी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युली एक्झाममध्ये पित्ताचा किंवा डोकेदुखीचा त्रास होणार नाही ह्या खूप मायनर मायनर गोष्टी आहेत पण अशा गोष्टीमुळे सुद्धा परफॉर्मन्सवर खूप जास्त परिणाम जा झालेला बघितलेला आहे ओके म्हणजे माझ्या एक दोन मित्रांचा अभ्यास खूप चांगला होता पण असं पद्धतीनं आईन एक्झाममध्ये तब्येत बिघडली डोकं खूप दुखत होतं त्यामुळं व्यवस्थित अटेम्प्ट करताना आले आप कारण आपल्याला बघा साठ मिनटामध्ये शंभर क्वेश्चन सोडवायचे आहेत ओके सो ऑन ॲन ॲव्हरेज एका क्वेश्चनला किती थर्टी सिक्स सेकंड्स फक्त आपल्याला अवेलेबल आहेत तर एवढ्या स्पीडने आपल्याला जर प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर आपण हेल्दी असलं पाहिजे म्हणजे हे डोकेदुखी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत किंवा पित्तच वाढलेलं आहे ॲसिडिटी झालेली आहे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण अवॉइड केलेल्या कधीही चांगलं ओके तर अशा पद्धतीनं तुम्ही इथून पुढं सात दिवसाचं नियोजन हो करा एक्झाम सेंटरला वेळेत पोचा हु? आता तुम्ही अभ्यास किती करताय सात दिवसामध्ये आणि काय करताय नवीन काय वाचताय ह्याच्यापेक्षा ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बऱ्याचदा मी बघितलेलं आहे की एक्झाम सेंटरला खूप लेट पोचलं आणि मग तिथूनच मी डिस्टर्ब झालो मी दहा मिनटं लेटच गेलो ह्या सगळ्या गोष्टी होतात तुम्हाला आत्ता वाटतं की असं कसं मी करेन वगैरे पण ह्या गर्या बऱ्याच गोष्टी अनावधानानं होतात ओके त्यामुळे या गोष्टींचं प्लॅनिंग व्यवस्थित शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्ही करणं अपेक्षित आहे ओके सो अशा पद्धतीनं रिव्हिजन आणि शेवटच्या एक दोन दिवसाचं तुम्ही प्लॅनिंग करा ॲक्च्युअल एक्झाममध्ये कशा पद्धतीनं अटेम्प्ट करायचे आहेत काय स्ट्रॅटजी असली पाहिजे किती अटेम्प्ट तुमचे असले पाहिजेत ओके किंवा रिस्क कशा पद्धतीनं घ्यायची याच्यावरती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलली बोलू आता इथंच थांबूया सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा थँक्यू